अध्यक्ष डॉक्टर पर्वत इनके स्नेहभोज में शामिल हुए थे। संस्थान द्वारा भव्य स्वागत, पूर्व मंत्री चंद्रशेखर पावन कुले, इन्होंने सदिच्छा भेंट देकर भोजाजी महाराज के पूजा के साथ महाआरती भी की है। वर्धा जिले के पूर्व पालक मंत्री और आबकारी और ऊर्जा राज्य मंत्री चंद्रशेखर बावन कुले ने 23 नवंबर को संत नगरी अजान सरा में सदिच्छा भेंट की और संत भोजाजी महाराज की पूजा की और महाआरती भी की। डॉक्टर विजय पर्वत अध्यक्ष सदस्य द्वारा आयोजित स्नेह भोज में भाग लिया। बावन कुले कोराडी में जगदम्बा संस्थान के अध्यक्ष है और एक भाजपा नेता भी है। कोराडी में भोजाजी संस्थान के अध्यक्ष बावन कुले इनके डॉक्टर विजय पर्वत के साथ बहुत करीबी संबंध है। चंद्रशेखर बावन कुले जो वर्धा जिले के पालक मंत्री थे, तब अजानसरा में भोजाजी महाराज देवस्थान के विकास के लिए विशेष धनराशि प्रदान की थी। तब भी बावन कुले का आनसरा में संस्थान की ओर से सम्मान किया गया था। भोजाजी महाराज का मंदिर पिछले मार्च से कोरोना वायरस के कारण बंद कर दिया गया था, लेकिन पिछले सप्ताह से मंदिर को दर्शन के लिए खोलने के बाद से संस्थान के अध्यक्ष डॉक्टर विजय पर्वत ने तालाबंदी के बाद दीपावली, नववर्ष, स्नेह मिलन और स्नेह भोज कार्यक्रम का आयोजन किया था। नागपुर जिले के कोराडी में जगदम्बा माता संस्थान ने उन्हें संस्थान के अध्यक्ष के रूप में चुने जाने के लिए भोजाजी महाराज संस्थान द्वारा सम्मानित किया गया था। बावन कुले ने कहा कि मुझे विश्वास है कि भोजाजी महाराज संस्थान का विकास भविष्य में डॉक्टर पर्वत की अध्यक्षता में होगा और मैं अपना पूरा सहयोग दूंगा। इस वक्त मिलिंग भेंडे जिला परिषद माजी सभापति, हिंगनघाट के प्रभाकर बरडे, गंगाधर राव कोल्ले माजी सभापति पंडित समिति हिंगनघाट, कृष्णजी पर्वत आजनसरा पूर्व सरपंच, रामदास जी इखार हिवरा पूर्व सरपंच, शंकरलाल खत्री माजी सभापति, नगर सेवक अंकुश ठाकुर, विठू बेनिवार, दिलीप तपासे कुकट, सोनेगांव, टाकरी निधा, काहोली कात्री मनसावली, शिरसगांव, हिवरा के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। माननीय मिलिंद भेंडे, संकेत बावनकुळे आणि माननीय ठाकूर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत मेंबर, बंधुवारी वगैरे, मी मंत्री असताना आजनसरा मंदिरात दर्शन करायला आलो। खूप दिवसापासून 5 वर्षापासून इच्छा होती की आजनसरा मंदिराचा जो भोजाजी महाराजाचा जागृत संस्थानाचा भोजाजी महाराजाचा आशीर्वाद ज्याला भेटतो तो त्यांची मनोकामना पूर्ण होते आणि जे भोजाजी महाराजाला मागितलं ते मिळतं अशी आख्यायिका असा भक्तांचा भक्तांना आलेला अनुभव आणि त्यामुळेच आज भोजाजी महाराज हे विदर्भातलं सर्वात मोठं शक्ती केंद्र आहे आणि या शक्ती केंद्राला पर्पज साहेब आणि आपण सर्व पदाधिकारी ज्या पद्धतीनं मॅनेजमेंट करताय एक उत्कृष्ट मॅनेजमेंट शेगाव संस्थानासारखं भोजाजी महाराज संस्थानात आहे। पण मला फार कमी वेळ मिळाला भोजाजी महाराज दर्शन घेतल्यानंतर एकाच महिन्यात कोणता लागल्या माझ्या मनात त्यांनी दर्शन घेतलं पहिल्यांदा तेव्हा एक शक्ती जागृत झाली काही ना काही झालं पाहिजे। पण सरकार गेला तुम्ही पदावर नाही आहे याचा अर्थ असा नाही की पदावर नसलेले व्यक्ती काम करत नाही। मी पर्वत साहेबाला म्हटलं आहे की भोजाजी महाराजामध्ये एवढी शक्ती आहे की आपण या संस्थेच्या मनामध्ये असलेलं शेवटी संस्थेच्या मनात केव्हा येतं जेव्हा महाराजांची शक्ती संस्थानाच्या पदाधिकाऱ्याला सांगते करा तेव्हा संस्थानाचे पदाधिकारी करतात। कोराडीच्या आई महालक्ष्मी तर संस्था मी 220 कोटी रुपये खर्च करून काम करतोय आईने सांगितलं। लहानपणापासून आई महालक्ष्मीच्या मंदिरात अभ्यास करतो तो आईच्या दिव्याखालीच अभ्यास केलाय मंदिरात मंदिरामध्ये दूध विक्री केली आहे किराणा दुकान चालवलाय आई महालक्ष्मीच्या मंदिरात कुराडीला जागृत आहे आईच्या व्यवस्था तर ती शक्ती कशी आहे ती मला माहिती आहे तसा अनुभव मला आला। भोजाजी महाराज असं झालं पुण्यात देवाची तुलना पुणे देवाची करता येत नाही पण भोजाजी महाराज जागृत संस्था आपल्या जीवनात काही ना काही अनुभव देऊन गेलाय
आणि मी प्रकाश साहेबांना तो मागते प्रस्ताव काय होतो आजही काय नाही. मला तुमचं इच्छा होतं मागच्या 11 महिन्यापासून गोदाजी महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे. मी स्वतःहून आज प्रकाश साहेबांना फोन केला, त्यांनी फोन केला तर मी वेळ नव्हता आणि आज मी महाराजांचं दर्शन घेऊन जी माझी जी माझ्या मनात इच्छा होती की आज दर्शन घेतलं पाहिजे ती पूर्ण झाली. आपण स्वागत सत्कार केला, मला मान सन्मान दिला, त्याबद्दल मी गावकऱ्यांचे ग्रामपंचायतचे ट्रस्टचे सर्वांचे आभार मानतो. आणि आशा करू आपण की ट्रस्टच्या मनातलं संस्थान गोदाजी महाराजाला अपेक्षित असलेलं त्यांच्या या संस्थानामध्ये आपण प्रचंड शक्तीने या ठिकाणी सर्व काम करू, सरकारकडे जाऊ आणि जर आपल्या हातात शक्ती पुन्हा आली तरी आणि आज सरकार दुसरं असलं तरी दोन्ही केसमध्ये महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि महाराज ज्या ठिकाणी आम्ही जाऊ त्या ठिकाणी काम होईल अशी बुद्धी त्या काम करणाऱ्यालाच देईल. पण जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत होणार नाही. तर मी परत साहेबांच्या पाठीची आहे पुराणी संस्थानासोबत गोदाजी महाराजांच्या संस्थानाचा विकास करण्याकरता माझ्या मनात ती कल्पना पुराणी संस्थानाबद्दल आहे. या प्रकारची कल्पना त्या हातभार लावण्याची आहे. निश्चितपणे मी हरिता वाटा ट्रस्टच्या या संस्थानासोबत आणि ट्रस्टच्या संबंधित जे काही प्रश्न निर्माण होतील त्या संबंधाने सुद्धा ट्रस्टच्या पाठीत उभा राहील एवढंच सांगतो आणि सर्वांचे आभार मानतो. मान सन्मान दिला, मंत्री असताना तिला तेवढाच आदेश दिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो. गोदाजी महाराज की जय. गोदाजी महाराज की जय. गोदाजी महाराज की जय. धन्यवाद. हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट.